बारावीची परीक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 मार्च 2023 या काळात होईल, तर दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 ते शनिवार 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडेल. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी अधिक माहिती देताना म्हणाले, कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी नांदेड पॅटर्न राबवण्यात येणार आहे. यंदा परीक्षेत भरारी पथकासह बैठे पथक राहणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 43 परीक्षा केंद्रे ही संवेदनशील आहेत, त्यावर विशेष लक्ष राहणार असून 3 पोलीस बंदोबस्तासाठी असतील. मुलांना मोबाईल बंदी, केंद्र परिसरात झेरॉक्सची दुकाने बंद राहतील. महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग तसेच पोलीस प्रशासन यांचे संयुक्त पथक राहील. यंदाच्या 10वी आणि 12वी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. शाळा व पालकांचा संवाद ऑलरेडी झालाय. शाळांनी मीटिंग घेऊन पालकांना या बाबतीत ऑलरेडी अवेअर केलेलं आहे. त्यामुळे फुल प्रूफ अरेंजमेंट करायसाठी आपण बैठी पथकं नेमणार. प्रत्येक याच्यावर केंद्रांवर 11 भरारी पथकं असतील. त्याच्यामध्ये शिक्षण विभागाचे लोक असतील, काही महसूलचे, काही जिल्हा परिषदेचे असतील. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याला आपण एक नोडल ऑफिसर नेमणार आहोत. त्याच्यामध्ये आमचे काही डिप्टी कलेक्टर्स, कलेक्टर ऑफिसचे डिप्टी सी ओ किंवा जिल्हा परिषदेचे HOD असे ते राहणार आहेत आणि कंटिन्युअस ते फिरणार. त्याचप्रमाणे SP कलेक्टर CEO आम्ही सुद्धा अचानक भेटी तिथे देणार आहोत. कॉपी होऊ नये म्हणून आपण 144 कलम लावणार आहोत त्याच्या 100 मीटरमध्ये. मतदान सॉरी या केंद्रावर, परीक्षा केंद्रावर आपण पोलीस बंदोबस्त देणार आहोत. त्याच्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल आणि 1 महिला कॉन्स्टेबल असणार आहे. त्याचप्रमाणे त्यांची जिथे पेपर्स ठेवले जातात ते असे 17 लोकेशन्स आहेत, तिथे हत्यारी पोलिसांचा आपण बंदोबस्त देणार. त्यांच्या गाडीने हे सगळे पेपर डिस्ट्रीब्यूट केले जातील, त्यालासुद्धा आपण पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. सेंटरमध्ये येताना मुलांना आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे कुठल्या प्रकारचं मोबाईल वगैरे त्यांना अलाउड नाही आहे. आतमध्ये त्यांना त्यांची तपासणी केली जाईल. मुलांची तपासणी ही पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून करण्यात येईल आणि मुलींची जी तपासणी आहे ती अंगणवाडी सेविका यांच्या मार्फतीने आपण तपासणी ती करणार आहोत. याच्यामध्ये आणखी आपण जे विशेष गोष्टी जे करणार आहोत त्याचे थोडक्यात मी आपल्याला सारांश मी आपल्याला परीक्षा केंद्राच्या आजूबाजूचे जे झेरॉक्सचे केंद्र आहेत ते आपण बंद ठेवणार आहोत. जसं आदेश आम्ही आता लवकरच निर्गमित करू. त्यानंतर पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांचा समन्वय राहणार आहे. वेळोवेळी आम्ही भेटणार आहोत आणि याचा आम्ही आढावा घेणार आहोत, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये. आणि विशेष करून ह्या ज्या शाळा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या आयडेंटिफाईड शाळांवर विशेष लक्ष राहणार आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे जे पेपर आहेत त्या विशिष्ट पेपरमध्ये तक्रारी प्राप्त होतं, त्यावेळी जास्त आम्ही सजग राहू. भरारी पथक एरवीही ॲक्टिव्ह राहतील, पण त्यामुळे या परीक्षांच्या दिवशी ॲक्टिव्ह राहतील. आणि स्वतः मी SP साहेब शहरामध्ये SP साहेब डिस्ट्रिक्ट सगळे